नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आदिवासी शेतकरी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मागण्यांसंदर्भात जी आर निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आदिवासी शेतकरी आंदोलनाचा आजचा हा सहावा दिवस आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खांड मांडून बसलेले हे सगळे शेतकरी आहेत ज्यांच्या काही मागण्या आहेत आणि त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही त्या संदर्भातला जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असं त्यांनी म्हटलंय. खरं तर मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं आश्वासन या आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे पण तरी सुद्धा जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही त्याचा जी आर आमच्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असं पवित्रा या आंदोलनकर्त्या आदिवासी शेतकऱ्यांनी घेतलाय. प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. किरण, काय नेमकं शेतकऱ्यांचं आत्ता म्हणणं आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा मला वाटतं जवळपास 2 दिवस झालेत, आता अजूनही ते तिथून हटायला तयार नाहीयेत. रद्दी खर म्हणजे या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 3 वेळेला बैठका झाल्या होत्या. कालच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक पार पडली. मोर्चेकऱ्यांचं शिष्टमंडळ मुंबईत गेलं होतं आणि त्या सगळ्या ठिकाणी या मागण्यांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेच्या अंती सकारात्मक ही चर्चा झाल्याची माहिती मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं दिलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या माध्यमातून या सगळ्या मोर्चेकऱ्यांना अंमलबजावणीचा जो अध्यादेश आहे तो दिला जाणार आहे आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते स्थगित होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या सगळ्या मोर्चेकऱ्यांना याची कल्पना नाही आहे असं म्हणता येईल. कारण यांना रात्रीच्या वेळेला सांगण्यात आलेलं आहे की आजच्या दिवशी अध्यादेश जारी होईल आणि त्यानंतर अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हे आंदोलन आपण स्थगित करणार आहोत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर महिला असतील पुरुष असतील ज्या मुक्कामाच्या आंदोलनाच्या तयारीत आलेले होते, ज्या ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्या आता त्यांनी पॅक करायला सुरुवात केलेली आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक महिला या निघण्याच्या तयारीत आहे, या ठिकाणी त्या बसलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा हा स्मार्ट रोड आहे आणि या स्मार्ट रोडवर हे सगळे शेतकरी आहेत. थोड्याच वेळात यांचे नेतृत्व करणारे JP गावित हे या सगळ्या संदर्भामध्ये पुढील दिशा ठरवणार आहेत. जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत तरी हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे. मात्र दुपारच्या दरम्यान हा अध्यादेश येईल, JP गावित या ठिकाणी येतील, या सगळ्या मोर्चेकऱ्यांना तो अध्यादेश वाचून दाखवतील आणि अंमलबजावणीला सुरुवात होते म्हणून हे आंदोलन स्थगित होणार असल्याची माहिती मिळते. किरण, पण सध्या सरकारकडून काय नेमकी पावलं उचलली जात आहेत लेखी आश्वासन त्यांना मिळण्यासाठी म्हणून त्या प्रक्रियेनं वेग घेतलाय का आता? रद्दी, प्रामुख्यानं जर बघितलं तर या आदिवासी शेतकऱ्यांची वनपट्ट्याच्या संदर्भामधली प्रमुख मागणी होती आणि त्यासोबत इतर देखील मागण्या होत्या. मात्र वनपट्ट्याचा जो कायदा करण्यात आलेला आहे 2006 साली, या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत पूर्णत्वास गेलेली नाहीये. अनेक वनपट्टे वाटप करत असताना ते 20 गुंठे असतील 10 गुंठे असतील अशा पद्धतीचं वाटप करण्यात आलेलं आहे, त्यामुळे 4 हेक्टरी प्रत्येक व्यक्तीला हे वनपट्टे दिले जाणार होते मात्र ते पूर्ण होत नाहीये आणि तशा पद्धतीची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. ती होत नसल्याने हे शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि त्यासोबतच मग त्यांनी इतर ज्या मागण्या होत्या त्या देखील या आंदोलनासोबत जोडलेल्या आहे, ज्यामध्ये घरकुल योजना आहे त्याचं जे अनुदान आहे ते वाढवून द्यावं, यासोबतच जुनी पेन्शन लागू करावी, याशिवाय शेतीमालाला हमीभाव द्यावा, कांदा निर्यात बंदी उठवावी, यांसह विविध मागण्या घेऊन हे सगळे आदिवासी शेतकरी एकवटले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर 6 दिवसापासून त्यांचं मुक्काम आंदोलन सुरू होतं आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी जी बैठक बोलवली होती ती बैठक सकारात्मक झाली अशा पद्धतीची माहिती मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं दिलेली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टाईला यश आलंय असं म्हणता येईल. किरण, धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी.